अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने 200 कलाकारांना रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधांचं वाटप करण्यात आलंय. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, खजिनदार संजय ठुबे, ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाचे जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान यांनी प्रत्येक कलाकाराच्या घरी जाऊन या औषधांचं वाटप केलंय. कोरोनाला सामोरे जाताना प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या परिवाराचे सहकाऱ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. सकस अन्न, व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी ठेवून आपली शारीरिक आणि मानसिक प्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे असं मत नजान यांनी व्यक्त केलं. कलाकारांनी सुद्धा त्यांचे आभार मानले. नमस्कार. आज कोरोना विषाणूमुळे प्रत्येक नागरिकांसमोर खूप मोठं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि हे जे संकट आहे संपूर्ण जगावरच आलेलं आहे. आमच्या अहमदनगर शहरातील नाट्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे जे आमचे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, यांची सुरक्षितता व्हावी यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने माननीय अध्यक्ष मेघराज राजे भोसले, खजिनदार संजय ठुबे सर आणि ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्सेनिक आल्बम 30 हे जे औषध प्रतिकार शक्ती वाढवणारं आहे, या औषधाचं जवळजवळ 200 वर कलाकारांच्या कुटुंबांना आम्ही हे औषध वाटप केलेलं आहे. आमचा हेतू आहे सर्वांनी सुरक्षित राहावं, आपली प्रतिकार शक्ती वाढवावी आणि जरी औषध घेतलं असलं तरी सोशल डिस्टन्सचं पालन करायचं आहे, मास्क वापरायचा आहे, हाताची स्वच्छता ठेवायची आहे आणि याबरोबर सकस अन्न खाऊन प्रत्येकाने या कोरोना संकटाला सामोरं जायचं आहे. धन्यवाद.